शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अंडवम, तुझे आव्हान माझ्यापर्यंत पोहोचले. इथल्या लोकांची तहान भागवायला आता मी इथे उतरले आहे. ह्या भूमीत तू राज्य करणार आहेस. आता तू निश्चिंत राह. बघितलं जोगेश्वरी, भैरवाच्या कार्याला आता सुरुवात झाली. साक्षात गंगा उतरली आहे इथे त्याच्या बोलवण्याने. होय देवी, मला देखील तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय देवी? देवी, तुम्ही म्हणालात तशी ह्या राज्याची साम्राज्ञी म्हणून आता माझ्यावर जबाबदारी आहे. आधी माझ्या मनात किंतू होता, मी हे करू शकेन की नाही असं मला वाटत होत, पण आता सगळंच स्पष्ट झालंय. देवी, तुम्ही जी काही जबाबदारी माझ्यावर सोपवाल ती मी नक्कीच पार पाडेन. इथल्या लोकांच्या समस्यांचं नक्कीच निराकरण करेन. आणि तुम्ही म्हणालात तशी मी त्यांची आई होईल. तू खूप मोठं काम केलंस भैरवा. आज तुझ्या आव्हानामुळे साक्षात गंगा इथे अवतर. आता इथल्या लोकांची तहान भागेल, त्यांच्या मुखावर सुद्धा आता समाधान असेल. मी जे काही केलं ते करण्याची शक्ती ही तुमच्याच आशीर्वादामुळे लाभली आहे देवा. हा तुमचाच आशीर्वाद आहे भैरवनाथ. प्रणाम महादेव. प्रणाम भैरवनाथ. ह्या भागात तुमचे स्वागत आहे. देवी, मी आपल्याला ओळखले नाही. भैरवा, ज्या उपेक्षित अशा भूमीची गेल्या अनेक वर्षाची तहान तू भागवलीस तीच ही धरित्री देवी. देवी, तुम्ही सुद्धा माझा प्रणाम स्वीकार करा. देवी, तुला काळजी होती ना तुझ्या ह्या ओसाड भागाचा उद्धार कधी होईल, कोण करेल? होय महादेव. तो क्षण आता आलाय. ह्या भागात भैरवनाथ आता त्याचं सुराज्य प्रस्थापित करेल. हा तर माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे देवा. भैरवनाथ साक्षात तुमचा अंश आहेत. पार्वती देवींना ते मुलासारखे आहेत. काशीचे कोतवाल म्हणून त्यांचे न्यायदान त्रिखंडात प्रसिद्ध आहे. आणि त्यांचे राज्य इथे असणार, याहून दुसरी आनंदाची गोष्ट काय असू शकते? मी केवळ माझे दायित्व पूर्ण करतो आहे. जे करण्याचे बळ मला माझ्या गुरूंमुळे प्राप्त झाले, पण मी तुम्हाला आश्वस्त करतो की ह्यापुढे इथे संकटाचं सावट कधी येणार नाही, यासाठी मी प्रयत्न करेन. हे भैरवनाथ, आता मी निश्चिंत आहे, कारण या भूमीवर आता तुम्ही राज्य करणार. आता नक्कीच इथल्या लोकांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या केवळ येण्याने इथे गंगा उतरली, हे शुभ संकेत आहेत. याहून चांगला संकेत काय असावा? इथे लोकांना खूप समस्या आहेत, त्यांचे सर्व प्रश्न तुम्ही सोडवावेत आणि सुराज्य प्रस्थापित करावं. आपण निश्चिंत राहावे देवी.
देवा, मला एक प्रश्न पडलाय. विचार भैरवा. देवा, इतकी वर्ष या भूमीकडे दुर्लक्ष का झालं? देवा, सगळं शुभ असताना इथे अशुभाच, अधर्माच सावट पसर. अधर्म बळावला आणि इथे ही परिस्थिती निर्माण झाली. जिथे धर्माचं सत्व होत ते अशुभ शक्तींमुळे कमी कमी होत गेलं. मी काही समजलो नाही देवा. तुझ्या इथे येण्यामागे सुद्धा एक प्रयोजन आहे भैरवा, तुला ते कळेल. पण आता आपल्याला इथून जायला हवं. पार्वती आणि जोगेश्वरी वाट बघत असतील. होय देवा. बघ, तुझं राज्य वसायला सुरुवात झाली आहे. तू राज्याला सुरुवात, आणि मला विश्वास आहे काशी नगरात जसं तू उत्तम प्रकारे कोतवाली केली तसाच तू इथे सुद्धा न्याय अबाधित ठेवशील. न्यायाला दूर सारणार नाही, अधर्म सारून धर्माचं राज्य प्रस्थापित करशील. होय देवा. देवी, ह्या कक्षात येऊन किती शुद्ध आणि पवित्र असं वातावरण आपण अनुभवत आहोत. एका क्षणात मन अगदी प्रसन्न झालंय या कक्षात येऊन. जोगेश्वरी, वाड्याच्या या कक्षाची आणि या देवघराची स्थापना विश्वकर्मा यांनी केली. देवी, मी देखील ह्याचाच विचार करत होते. इथे आल्यापासून मन अगदी शांत झालंय, आंतरिक शक्ती अजून बळावली आहे असं वाटू लागलंय की ह्या कक्षात येऊन आपल्या आराध्याशी संवाद साधावा, त्यांची प्रार्थना करत आपला दिवस घालवावा. जोगेश्वरी, एक सकारात्मक ऊर्जा नेहमी या वाड्यात असावी म्हणून या देवघराची निर्मिती केली. या इथे ही स्थापना केल्यामुळे सगळ्या वाड्यातील सकारात्मक ऊर्जा नेहमी संतुलित राहील आणि आता तुम्ही दोघेही तुमच्या संसारिक जीवनाला सुरुवात करणार आहात, त्यामुळे तुम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल. देवी, श्री महादेवांनी सुद्धा सांगितलं होतंच की विश्वकर्मा यांनी या राजवाड्याची निर्मिती अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने केली आहे आणि पदोपदी ह्याची जाणीव होत आहे. आणि देवघर म्हणजे घराचा आत्मा, तो सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने उभारलाय. पण काय? पण ह्याची काही आवश्यकता नाहीये. दे जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.